हे बघा, एक लक्षात घ्या, हा कामाचा जाहीरनामा आहे. त्यामुळं ह्या फक्त तुम्हाला लोकांच्या हितांचे कामं दिसतील. तुम्ही ज्या जो ज्याच्या संदर्भात तुम्ही म्हणताय की आरक्षणाच्या संदर्भात मराठा, धनगर, मुस्लिम, हे मागासुद्धा मी बोललो होतो की ह्याच्यावरती तर्क वितर्क कोण प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलनी ते संपूर्ण त्याचा चर्चा चालू असती. आता एवढी करत तर चर्चा व्हायलाच नव्हती पाहिजे, कारण की ज्या ज्या लोकांना आरक्षण दिले गेले त्यावेळेस जर एवढी चर्चा झाली नाही, तरी मग ह्यावेळेस एवढी चर्चा व्हायचं कारण नाही. मी असं म्हणणार नाही की कोणाच्यावरती काढून कोणतं ह्यांना आरक्षण द्या, पण ते निकष असतात. आरक्षणाचे काय निकष असतात बनकर? तुमची ती काय लोकसंख्या असते ना, पर्सेंटेजच्या ह्याच्यावरती तुमचं ठरतं ना. काय काय कसं असतं? सामाजिक शैक्षणिक मागास ह्याच्यावरती असतं ना. आता त्यात अवघड काय मला सांगा ना, बसा ना तुम्ही. त्यात कोणतरी मग हेच ह्यांच्यातलं एक त्यांचं जर पटत नाही तो जाणार कोणी कोर्टातनं स्टे घेणार. करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि भविष्य काळात तुम्हाला सांगतो ना, आता कॉम्पिटिशन एवढी वाढणार आहे, उद्याचं कोणी बघितलं आहे? आत्ताच बघा ना तुम्ही, उद्या आपण शाळेत जाताना आपण दप्तर घेऊन जायचं, बरोबर? कालांतराने ती दप्तरचं एक म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी फास्ट चालली आहे की बोलायचं सोय नाही. उद्या संपूर्ण लॅपटॉप घेऊन मुलं जातील ह्याला तुमच्या शाळेत. त्यानंतर जसं आता एक वी आर टॉकिंग अबाउट 21st century विच इज नॉट फार अवे. अनदर 15-20 years 10-15 वर्षाचा खेळ आपल्या समोर एक जे घडणार आहे त्याचं सांगतो. त्यावेळेस मला सांगा ना, तुम्ही जे आत्ता जे आरक्षण म्हणताय ते आरक्षण जे आत्ता ज्याची आपण आत्ता संदर्भात चर्चा करतोय, ही काय ही आरक्षण ही साईड ट्रॅक पण होऊन जातील. आणि त्यावेळेस एकच आरक्षण होणार, ते मेरिटचंच आरक्षण होणार. कॉम्पिटिशनच वाढणार एवढी. आणि मोठमोठ्या शहरांमध्ये बघा ना, ठीक आहे ग्रामीण भागात हा मराठा, हा ब्राह्मण, हा गुजराती, मारवाडी, सिंधी, मोठमोठ्या शहरामध्ये येतात. मुंबई म्हणा, पुणे घ्या, कॉस्मोपॉलिटन ठिकाणी काय कोणाला काय घेणं देणं नसतं. इट इज ऑल ऑन बेस्ड ऑफ मेरिट ओनली. आणि वास्तविक खरं तर त्यावेळेससुद्धा मी म्हणजे मला आठवते बरेच त्यावेळेस
यावेळेस हे मंडळ एक लागू आलं, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, आता त्याचं तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं केलं असतं तर हा मुद्दा पण राहिला नसता ना. युनिसे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि तुम्ही इकॉ हे त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही काय करताय, ओनली बॅकवर्ड इकॉनॉमिकली म्हणजे बॅकवर्ड क्लास मधले जे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे बॅकवर्ड मागासवर्गीय लोकांसाठीच. मी बघितले त्यावेळेसचे भांडणं प्रो आणि अँटी, भर रस्त्यावरती तलवारी एकमेकाला वार बी करत होते आणि हे कशा करता कशा करता, वोट बँक करता, किती महागात पडलं, काय झालं, दरार निर्माण झाल्या याच्यामुळं रिफ्ट झाली, काय कारण नसताना. कमाल, लवकरात लवकर याच्यातनं मार्ग निघायला पाहिजे आणि लोकांनी तरुणांनीच बसलं पाहिजे सगळ्यांनी. संसदेत हा प्रश्न कोणी सोडवणार नाही, सुटला जाणार नाही. मी सांगतोय ना, आता ही महाजन कमिटी तुम्ही हे केली होती, नेमणूक केली होती, केली होती भाषेवर काय करायचं होतं तुम्हाला, बॉर्डर इश्यूसाठी हे करायचं होतं, किती लोक मेले आतापर्यंत, ज्या ज्या ठिकाणी हे काय केली केलं तिथं जाऊन बसले. तुम्ही सॅटेलाइटवरून ठरवणार, हा तुम्हाला डेडिकेशन पाहिजे काय, हे जाणार पार्टीसाठी तिकडं आपलं काहीतरी तंगड्यावर चिकन बिकन खात बसले असणार ते करून टाका. आज एवढे वर्ष झाले, किती लोक मृत्युमुखी गेले, आज झालं ना तिथं हे कित्येक असे हे संपूर्ण असे काय तुम्हाला सांग, काय काय करू शकतो.